नमस्कार, मी स्वराली, स्वराज किचन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा एक नाश्ता बनवणार आहोत, तो म्हणजे ब्रेड रोल। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी स्लाइस ब्रेड घेतलेले आहे, त्याच्या मी कडा कट करून घेतलेले आहे। बटाट्याची भाजी, या भाजीचा मी व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलंय व आता आपल्याला या भाजीचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपल्याला सगळ्या भाजीचे गोळे करून घ्यायचे आहे। आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे। आता काय करायचं आहे की आपल्याला ब्रेड स्लाइस घ्यायचा आहे व पाण्यात थोडासा डीप करायचं आहे, म्हणजे पाण्याला जरासा टच करून घ्यायचं आहे, अगदी डीप नाही करायचं आहे। ब्रेड पाणी लगेच ॲब्झॉर्ब करतं, सो जरासा टच करून या पद्धतीने आपल्याला तो प्रेस करून त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपले ब्रेड रोल अजिबात ऑइली होत नाही, छान क्रिस्पी होतात। आता या ब्रेडवर आपल्याला जो आपण भाजीचा गोळा केलेला तो गोळा ठेवायचा आहे व तो रोल करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा बाजूने कवर करायचे, या पद्धतीने आपल्याला कवर करायचे व ते व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे। पद्धतीने आपल्याला सगळे ब्रेड रोल करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी इकडे सगळे ब्रेड रोल तयार केलेले आहे। आता हे ब्रेड रोल आपल्याला ॲटलीस्ट 15 ते 20 मिनटं असेच सुकण्यासाठी ठेवायचे आहे, नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। ब्रेडमध्ये मॉइश्चर असतं कारण आपण ब्रेड पाण्यात डीप केला होता, हे असं ठेवल्याने मॉइश्चर सगळं ब्रेडमधलं निघून जातं। एका कढईत मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल मध्यम गरम झालं की आपल्याला हे ब्रेड रोल तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हे एक एक ब्रेड रोल छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आपले ब्रेड रोल मस्त खरपूस असे तळून झालेले आहे, खूप क्रिस्पी हे बनलेले आहे। हे मी टिश्यू पेपरवर काढून घेते व प्लेटिंग करते। हे ब्रेड रोल तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता। चटणीचे आणि भाजीचे मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेलं आहे। असे हे मस्त क्रिस्पी कुरकुरीत ब्रेड रोल नक्की बनवून पहा। आवडल्या असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं, स्वराज किचन रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।